नमस्कार, मी अनिता सामंत बोलते. मी कोकणात सावंतवाडीला राहते. कोकणात भरपूर प्रमाणात कोकम आणि नारळ असतात, त्यामुळे सोलकढी प्रकार हा नेहमीच असतो. सोलकढीसाठी वापरले ते नारळ ते माझ्या बागेतले आहेत. तर तुम्हाला मी आज सोलकढी कशी करायची ती दाखवते. चला तर मग बघूया सोलकढीची रेसिपी. नमस्कार काकू. नमस्कार. कोकणात असल्यामुळे तिकडे तुम्ही सारखीच केली जात असेल ना तुमच्याकडे? हो हो. ओके, म्हणजे प्रॉपर रेसिपी बघायला मिळणार आम्हाला आज. हो. तर मग त्याच्यासाठी काय काय लागतं काकू? कोरे नारळाचा केस. ओके. दोन नारळाचं घेतलं काय? ओके. ओली मिरची एक आणि सात आठ लसणीतले पाकळ्या. म्हणजे हा ओला नारळ, दोन नारळाचा खोला किस. हो. ओके. आणि हे एक मिरची, कोथिंबीर दिसतेय मला वरून वरून टाकण्यासाठी. ओके. आणि हे किती लसणाच्या सात आठ पाकळ्या आहेत. हो. हे मीठ आहे आणि हे कोक. हे काय आहे काकू? त्याला आम्ही आगळ म्हणतो, पण इकडे काय म्हणतो कोकमचा पाक. ओके. पण आगळ आणि सरबत मध्ये काही फरक असतो का? कोकम आगळ आणि कोकम सरबत मध्ये त्याचं काढलेलं आहे कोकमचं. काय फरक असतो? कोकम सरबत मध्ये मला वाटतंय साखर असेल आणि त्याच्यामध्ये हा नुसता कोकमाचा अर्क असेल ना. ओके. मग आता कसं करायचं ते काकू? आता हे आपण वाटून घेऊया. ओके. पाणी घालून वाटून घ्यायचं. थोडं वाटून घेऊया आपण. घसून घालूया दोन तीन. ओके. पाणी किती घालावं लागेल काकू? नाही, आपण फक्त बारीक होण्यासाठी वाटतं. एकदम बारीक करायचं पाणी म्हणून. एकदा म्हणजे तुम्ही दोन दोन हप्त्यात काढणार का हे? हा, दोन दोन होती तीन होती. ओके ओके. खूप बारीक जरा बारीक झालं ना तर वाटण बरं पडतं, रस बरा येतो. ओके. किती लसूण घातलं तुम्ही टाकून? मग असे तीन टाकलेले, आता परत तीन टाकले. ओके. एक मिरची वाटून घेऊया आपण. ते राहिले ना मग असे, ते आता परत आले. पण दोन नारळांच्या ह्याला तुम्ही एक मिरची, सहा सात, एकूण सहा सात लसणीच्या पाकळ्या. ओके. दोन नारळ काय रे तम्या? आता हे काय करणार तुम्ही सांगा काकू मला. सगळं रस काढून घेतलं ना हे, आणि पाणी घालून पूर्ण परत काढायचं म्हणजे जोपर्यंत रस येतोपर्यंत. काढून घ्यायचं पाणी घालून. करताना पण पाणी घातलंय आणि आता जे तुम्ही गाळत आहे तेव्हा पण थोडं थोडं पाणी घालायचं का? हो. ओके. परत हे बारीक करायचं आहे. अच्छा. हो. त्याचा खूप यायचा आहे. आता रस आपण काढून घेतलाय ना, ते जाड झालंय, ते परत त्याच्यामध्ये येणार ते रस, परत हे वाटून घ्यायचं. ओके. परत ते मिक्सरला टाकतात असं पण काढून घेऊ शकतो आपण, नाहीतर पंचा घेतला असं आणि त्याच्यामध्ये पण असं पाहिलं तुमच्या पिळून घेतलं तरी चालतं. ओके. ते पटकन होतं असं पंचाने पिळण्याचं. पंचा बोलायचं चांगलं फडका वगैरे असं स्वच्छ असला खूप करायची असली तर हं थोडी करायची असते तर आपण गाणी आहे. ओके. हा हे जे मे महिन्यात वगैरे सोलकढीचं चांगलं असणार त्या जिरवण्यासाठी म्हणजे आपण जे खाल्लेलं असतं त्याच्यामुळे जे पचनशक्ती पण याने बरी होते. ओके.
आणि हे मग असे सांगितलं ना आपण रस म्हणजे आमच्याकडे रतांबे म्हणून म्हणतात, त्याचे रतांबे फोडून त्याचं आम्ही हे मीठ घालून त्याचा आगळ तयार करतो. ओके, ते सोलकडीला वापरतो. ज्याला ते कोकम आगळ म्हणतात ते रतांबे पण असतं, रतांबे रतांबे म्हणून आहे फळ असतं ते फोडतो आणि ते त्याचा रस येतो त्याचं मीठ घालून दोन तीन दिवस ठेवतो आम्ही आणि मग त्याच्यानंतर याचा रस तयार होतो ते. ओके, सोलाला म्हणजे ते कोकम असतं ना, ते कोकम लावून 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 ठेवायचं असतं ते दोन तीन दिवस. ओके, एकदा लावा दोनदा लावा तिसऱ्यांदा लावा पण मीठ लावून ठेवायचं. ओके, त्याच्यामुळे हा असा रस तयार होतो कोकम रस. आता हे आपण परत वाटून घेऊया. ओके, बंद सांगते बघ. सगळं आपण बारीक करून घेतलंय आणि परत काढून घ्यायचं, परत पाणी मध्ये परत म्हणजे तोपर्यंत त्याचा रस येतो ना पांढरा याचा तोपर्यंत आपण पाणी घालून घ्यायला. पाणी घालून घेतलं तर आपण गाळून घेऊया. ओके, आता सेकंड टाइम काढून हे सगळं परत आपण काढून घेतलं. आता मग गाळल्यावरती चोथा होतो ते टाकून द्यायचं, टाकून द्यायचं नाही त्याच्यात काही सचकल नाही टाकून बघा. दोन नारळाच्या ह्याला साधारण सगळं मिळून गाळून काढेपर्यंत दोन तांबे पाणी लागलं असेल का? जास्त जास्त लागलं, तीन तांबे, तीन तांबे पाणी लागलं. ओके, म्हणजे दोन दोन लिटर झाले सोलकडी. दोन नारळाच्या चव घेतला तर दोन लिटर साधारण होते. हो, नारळ पण मग मीडियम मोठा कसा घ्यायचा? हा मोठे घेतले तर म्हणजे व्यवस्थित पडेल ना त्याचं. ओके, म्हणजे मोठे दोन नारळ घेतले तर दोन लिटर साधारण होते. व्यवस्थित म्हणजे जाड वगैरे एकदम मस्त होते ते. ओके, हे कोकम आगळ तुम्ही एक किती चमचे घालणार आहे काकू? हे पाच चमचे घालूया. पाच, ओके. तर हे कोकम आगळ तुम्ही पाच चमचे घालताय, पण समजा माझ्याकडे कोकम आगळ नसेल तर मग मी काय करायचं? कोकम टाकायचे, भिजत घालायचे आणि मीठ. त्याला किती कोकम घ्यायला पाहिजे मी साधारण? साधारण म्हणजे असे कसं सांगू, शंभर सात आठ म्हणजे कोकम किती घ्यायला पाहिजे याच्यासाठी? भरपूर मुठभर किंवा वाटीभर? वाटीभर घ्यायला पाहिजे. अच्छा, मोठी एक वाटी असते तेवढं भरून कोकम घ्यायचे, ते भिजवायचे. हो, आधी भिजत ठेवायचे ते. ओके, हे मीठ घातलं. मीठ आणि एक समजायला ना आता दोन चमचे समजा आंबट न झाली तर परत एक चमचा आपण घालून घ्यायचा, म्हणजे चव बघून जर आंबट नाही लागली तर अजून एक चमचा आपण घालू शकतो. हो, आणि वरून कोथिंबीर घालायची. ओके, बारीक चिरलेली. ही आमच्या कोकणातली सोलकडी.
चला तर मी सोनकळी कोकणातली झाली आहे तयार. चला तर असेच आपण कोकणातल्या रेसिपी मी दाखवणार आहे. जर तुम्हाला आवडेल असेल तर त्याच्यासाठी तुम्ही तुम्ही वाक्य जोडा. जर तुम्हाला आवडेल असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला ही सोलकडी आता झाली आहे. जर तुम्हाला आवडेल असेल तर ह्या चॅनलला तुम्ही लाईक करा आणि अशीच कोकणातली रेसिपी आम्ही तयार करा. आणि थँक्यू काय माझा व्हिडिओ नुसता आठवतो ना गं.